कल्याणमध्ये आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारीनंतर काँग्रेसची ताठक भूमिका पाहायला मिळते. नाराजगीतून काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत, तर कल्याणमध्ये काँग्रेसला एखादी जागा द्यावी, अन्यथा भूमिका स्पष्ट करू. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी थेट पक्षाला इशारा दिला. निवडणुकीमध्ये जे जागा वाटप झालं आहे त्या जागा वाटपमध्ये काँग्रेस पक्षाला एकही सीट आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी तर आहेच. पक्षश्रेष्ठींकडे, प्रदेशाध्यक्षांकडे आज आम्ही राजीनामे सादर करणार आहोत. अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की जशी महाराष्ट्रात काही ठिकाणी जागा बदल झाले एबी फॉर्म दिल्यानंतर, त्याचप्रमाणे कल्याण जिल्ह्यामध्ये एखादी तरी जागा काँग्रेस पक्षाला मिळेल, आणि ती जर नाही मिळाली तर महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराचं काम आम्ही करू अशी आम्ही आजच्या घडीला हमी देऊ शकत नाही. तर कल्याणमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्ह आहेत. काँग्रेस पाठोपाठ शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा नाराज आहे. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार हे जाहीर करण्यात आले, तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही उमेदवारी मिळाली नसल्याने ही नाराजी आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतून नामशेष करण्याचं षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे साळवे यांनी केला. 4 विधानसभा मतदारसंघ आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत. या 4 विधानसभामधून 1 विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला सुटायला पाहिजे होती अशी एकंदरीत कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची भावना होती, परंतु ती सुटल्या नसल्या कारणाने कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा रोष आहे, नाराजी आहे.